ची भूमिका ही लोकशाहीवादी आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रात ज्यांचं नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत भाजपचे, अशा पक्षाचे लोक लोकशाहीविषयी प्रवचनं झोडत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे आणि मला कौतुकही आहे आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं। काल शरद पवार यांनी फार चांगलं वक्तव्य केलेलं आहे की सरकार येऊ शकलं नाही, सत्तेत पुन्हा येऊ शकलो नाही, येण्याची प्रबळ इच्छा होती, उबळसुद्धा होती येण्याची, तरी सत्तेत न आल्यामुळे जी अस्वस्थता आहे त्यातून अशा प्रकारची वक्तव्य विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहे। या देशामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा कोणत्या प्रकारे गैरवापर केला जातो विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, न्यायालयांवरती कशा प्रकारे दबाव आणला जातो, विरोधी पक्ष अनेक राज्यांमध्ये कसा दहशतीखाली आहे, या संदर्भात, मानवी हक्कांसंदर्भात जागतिक पातळीवरती चिंता व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे ते नक्की कोणत्या हिटलरशाहीविषयी बोलत आहे ते समजून घ्यावं लागेल, पण नक्कीच या राज्याचे विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांना जर लोकशाहीची इतकी चिंता आहे तर त्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि त्यांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे ती फक्त महाराष्ट्राविषयी नसेल तर राष्ट्रीय स्तरावरची असू शकते, कारण संपूर्ण देशामध्येच अशा प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली आहे का अशी चिंता अनेकांनी व्यक्त केलेली आहे। त्याचा परिणाम कदाचित त्यांच्यावर झाला असेल, आम्ही बोलू त्यांच्याशी, पण महाराष्ट्रामध्ये जे उद्धव ठाकरे यांना ओळखतात, जे शरद पवारांना ओळखतात, त्यांना एक कळेल की इतकं डेमोक्रॅटिक सरकार, लोकशाहीवादी सरकार संपूर्ण देशामध्ये नसेल। आता विरोधकांवरती हल्ले म्हणजे काय, आता कोणी एखादा माथे फिरू वेडा स्वतःवरती हल्ला झाला म्हणून, बरं का, ओठाच्या खाली टॅमॅटो सॉस लावून फिरत असेल तर त्या आणि त्या टॅमॅटो सॉस लावून राष्ट्रवादी राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। मी कालच सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 17 खून आणि बलात्कार झालेले आहेत। हिटलरशाही काय आहे, हुकुमशाही काय आहे, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहायला पाहिजे। आसाम सरकारनं गुजरातचे एक आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक केली का, तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं, अटक करून सुटका झाल्यावर त्यांना पुन्हा अटक केली आणि वारंवार अटक केली, हे नक्की कसलं लक्षण आहे, हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे, हा सुद्धा मुद्दा, या मुद्द्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मन मोकळं केलं पाहिजे, कारण त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आहे, कारण त्यांना जी लोकशाहीची उबळ आलेली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे। सर, त्यांनी देखील सांगितलं की जी अस्वस्थता, मी आपल्याला म्हणालो ना की ती जी अस्वस्थता आहे की ते परत सत्तेत येऊ शकले नाही आणि पुढले 25 वर्ष येण्याची सुतराम शक्यता नाही, त्यातून जी काही त्यांना अस्वस्थता निर्माण झालेली आहे, मनामध्ये अशांत मन आहे, अशांत मन असेल तर त्या अशांत मनावरती एकच उपचार आहे, तो म्हणजे त्यांनी आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये हनुमान चालिसा वाचावी आणि मन शांत करावं। सर, भाजपचे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत अमित माजीवर, त्यांनी ट्विट केले, ठीक आहे, सर सांगितलं कार्यकर्त्यांना की आता जर असं काही घटना घडली तर जसं तसं उत्तर द्यायला, नक्कीच त्यांनी दिलं पाहिजे। जर या देशामध्ये कोणी लोकशाहीवरती हल्ले करत असेल, विरोधकांवरती हल्ले करत असेल, तर जशाच तसं उत्तर देऊन लोकशाहीचं रक्षण करणं गरजेचं आहे। म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जर काही चुकीची माहिती दिली असेल तर त्या संदर्भातली वेगळी माहिती मी चंद्रकांतदादांकडे पाठवीन, कारण देशभरामध्ये अनेक ठिकाणी विरोधकांवरती हल्ले होत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे, तर
त्याच्यामुळे या सगळ्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा. देवेंद्र फडणवीसने कहा की हनुमान चालीसा जो भी पढ़ने वालों के ऊपर अगर देशद्रोह का गुना होता है तो हमारे हनुमान चालीसा, देखिए देवेंद्र फडणवीस लोगों को गुमराह कर रहे हैं. हनुमान चालीसा पढ़ने के लिए किसी के ऊपर देशद्रोह का गुना नहीं दाखिल हुआ है, समझ लीजिए. वो वकील है, वो लॉयर है. कल मुंबई हाईकोर्ट ने भी उस बारे में अपना मत व्यक्त किया है. वो पूरा जजमेंट फडणवीस साहब ने पढ़ना चाहिए. हम भी कहेंगे कि हनुमान चालीसा ज़रूर पढ़िए. आपका मन अशांत है तो आप अपने अपने घर में मंदिर में जाकर पढ़िए. दूसरे के घर में घुसकर अगर आप माहौल खराब करोगे हनुमान चालीसा के नाम पर तो आपके ऊपर गुना दाखिल होगा. सर्वपक्षीय बैठक झाली त्यात स्वतः मुख्यमंत्री अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची त्या बैठकीला गरज नव्हती, तो गृह खात्याच्या अंतर्गतला विषय होता. पण विरोधी पक्षांना काही ना काहीतरी खाजवत बसायची सवय आहे, बरं का? उगाच खाजवत बसतात ते. अशानं त्यांचे ते खाजवण्यामुळे त्यांची चामडी एक दिवस फाटणार आहे, त्यांचे बुरखेच फाटणार आहेत. त्यांनी असं फार खाजवत बसू नये. त्यांनी कायदा सुव्यवस्था या संदर्भात राज्य सरकार काही निर्णय घेत असेल, चर्चा करत असेल, तर त्यांनी त्यात सहभागी होऊन आपण एक आदर्श विरोधी पक्ष आहोत हे दाखवून दिलं पाहिजे. तुमचीच मागणी होती ना भोंग्यांसंदर्भात, आम्ही केंद्रावर टाकलेलं आहे, केंद्र सरकारनं एक राष्ट्रीय धोरण जाहीर करावं. अशा बैठकांमध्ये जर राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष जाणून बुजून बहिष्कार टाकत असेल तर मला असं वाटतं की त्यांचे मनसुबे चांगले नाहीत आणि त्यांना फक्त या राज्यामध्ये गोंधळ आणि गदारोळ निर्माण करून अराजक निर्माण करून राज्य अस्थिर करायचं आहे. आणि ह्यालाच राज्यद्रोह असं म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या भाषेत. अशा प्रकारचा राज्यद्रोह केल्याबद्दल उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी संबंधित व्यक्तींवर आणि राजकीय पुढाऱ्यांवरती खटले आणि गुन्हे दाखल केले आहेत. आता असं आहे की खरोखर म्हणून जे विरोधी पक्ष स्वतःच्या घंटा वाजवत बसलेला आहे, बरं का, त्यांनी ते वाजवत बसावं. आमच्या हातातली गदा योग्य वेळी फिरेल आणि ज्यांच्या डोक्यावर आपट्याचे त्याच्यावरती आपटली जाईल.